सदाखोत यांचं आंदोलन पूर्णपणे फसलेलं आहे, आंदोलनाचा फज्जा ओढलेला आहे, त्यात शेतकऱ्यांचा सहभाग नव्हता आणि त्यामुळंच ते पेसाळलेले आहेत आणि त्या नैराश्यातून ते भ्रमिष्ठासारखं आरोप करत सुटलेले आहेत। मुळात आंदोलन राजू शेट्टीच्या विरोधात आहे का राज्य सरकारच्या विरोधात आहे का केंद्र सरकारच्या विरोधात आहे हे एकदा ठरवा। दुधाच्या प्रश्नावर तुम्ही आंदोलन करताय आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी जे निर्णय घेतात, जे धोरण ठरवतात, त्यांच्यावर टीका करण्याच्याऐवजी भलत्याच लोकांच्यावर टीका करणं म्हणजे एकतर प्रसिद्धी मिळवण्यासाठी टीका करणं किंवा मिळालेल्या अपयशाला कुणाला तरी जबाबदार धरून भ्रमिष्ठासारखं बोलणं याचाच असा अर्थ होतो आणि म्हणूनच ते अशा पद्धतीनं भ्रमिष्ठासारखं बोलत सुटलेले आहेत। माझी 300 एकर जमीन असेल तर ती शोधून काढून आणावी, ती विकून किमान ज्या कडकनाथ कोंबड्यांच्यामध्ये गरीब लोकांचे पैसे गेलेले आहेत ते तरी पैसे भागवता येतील।